हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने सध्या आपण ट्वेल्थ कॉमर्सची ऑब्जेक्टिव्ह सिरीज सुरू केलेली आहे या या सिरीजमध्येच आज आपल्याला डिस्कस करायचा आहे चौथा टॉपिक रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप रिटायरमेंट ऑफ पार्टनर ठीक आहे रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिकन्स्टिट्यूशन होत असतं तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर हा टॉपिक डिस्कस केला आज आपल्याला बघायचं रिटायरमेंट ऑफ पार्टनर जर समजा ए बी सी हे तीन पार्टनर्स आहेत यातला सी हा रिटायर झाला म्हणजे सी सी या पार्टनरशिप मधून बाहेर पडतो ठीक आहे याला म्हणतात रिटायरमेंट ऑफ पार्टनर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या टॉपिक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करायचे क्वेश्चन सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला कोणताही द मोस्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो अँड री राईट द सेंटेन्स फर्स्ट दिलंय द प्रॉफिट अँड लॉस फ्रॉम रिव्हॅल्युएशन ऑन रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर इज शेअर्ड बाय रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे ए बी सी तीन पार्टनर एक्ट ठीक आहे सीला वाटलं आपण या पार्टनरशिपमधून बाहेर पडायचं तर सी रिटायरमेंट घेऊ शकतो ठीक आहे मग याला सीला काय म्हणतात सीला म्हणतात रिटायरिंग पार्टनर जो भागीदार रिटायर पार्टनरशिप पार्टनरशिपमधून जो बाहेर पडतोय तो झाला रिटायरिंग पार्टनर आणि जे ए आणि बी तर यांना काय म्हणतात यांना रिमेनिंग पार्टनर म्हणतात ठीक आहे मग हे झाले रिमेनिंग पार्टनर लास्ट टॉपिकमध्ये बघितलं रिकॉन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म म्हणजे काय ठीक आहे रिकन्स्टिट्युशन म्हणजे काय ज्या वेळेस पार्टनरशिप पार्टनर्स पार्टनर्समधले रिलेशन चेंज होतात त्यांच्यामधलं ऍग्रीमेंट चेंज होतं असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं ठीक आहे तर या प्रोसेसला रिव्हॅल्युएशन प्रोसेस म्हणतात आणि रिटायरमेंट ऑफ मध्ये सुद्धा रिव्हॅल्युएशन केलं जातं असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यू केल्या जातात ठीक आहे रिकन्स्टिट्युशनची ही सुद्धा एक मेथड आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर ठीक आहे ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर यावेळेस सुद्धा असेट्स अँड लॅबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं म्हणूनच याला रिकॉन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म देखील म्हणतात ठीक आहे त्यावेळेस ज्या वेळेस असेट्स अँड लॅबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होतं आणि त्या प्रोसेसचा लॉस फाईंड आऊट करण्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार केलं जातं आणि त्या ठिकाणी मग या रिव्हॅल्युएशन प्रोसेसचा प्रॉफिट अँड लॉस फाइंड आऊट केला जातो तर हा लॉस किंवा प्रॉफिट जो काही आहे तो सगळ्या पार्टनर्सला डिवाइड केला जाईल कारण हा जो प्रॉफिट आणि लॉस आहे तर आत्तापर्यंत जेवढ्या भागीदारांनी काम केलं वर्किंग केली तर त्यांना तो वाटला जाईल ठीक आहे ए बी सी तिघं पार्टनर तिघं मिळून आत्तापर्यंत काम करत होते म्हणजेच आत्ता या रिटायरमेंटच्या प्रोसेसमध्ये रिटायरमेंटच्या स्टेजला जो प्रॉफिट आहे याच्यामध्ये सीचा सुद्धा शेअर आहे ठीक आहे हा सी रिटायर झाल्यानंतर रिट रिटायरमेंट ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केल्यानंतर म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन रेट द टाइम ऑफ रिटायरमेंट रिकॉन्स्टिट्युशन पूर्ण झाल्यानंतर तो प्रॉफिट होईल प्रॉफिट प्रॉफिटमध्ये सी वाटावा मागू शकत नाही कारण नंतर पार्टनर कोण असणार आहेत फक्त ए आणि बी ठीक आहे त्यामुळे रिटायरमेंटच्या नंतरचा प्रॉफिट हा मागू शकत नाही पण रिटायरमेंटच्या वेळेसचा आणि त्याच्या पूर्वीचा प्रॉफिट ला मिळण्याचा अधिकार आहे ठीक आहे त्यामुळे या प्रॉफिटवर देखील त्याचा अधिकार आहे त्यामुळे हा जो प्रॉफिट आहे तर हा प्र रिव्हॅल्युएशन अकाउंटचा जो प्रॉफिट किंवा लॉस आहे तर हे प्रॉफिट असेल तरी तिघांना वाटला जाणार लॉस असेल तरी तिघांना वाटला जाणार ठीक आहे मग हा प्रॉफिट अँड लॉस तिघांना शेअर होणार ए दिले द रिमेनिंग पार्टनर ओनली रिटायरिंग पार्टनर सी बी ऑल द पार्टनर आणि डी बँक ठीक आहे देन बी इज अ करेक्ट आन्सर त्यानंतर आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट शुड बी डॅश टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण लास्ट टॉपिकमध्ये बघितलं बघा ॲडमिशन ऑफ अ पार्टनरच्या वेळेस ज्या वेळेस असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होतं तर त्या रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करण्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार केलं जातं म्हणून सांगितलं ठीक आहे मग ते रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ठीक आहे म्हणजेच ॲट द टाइम ऑफ रिकॉन्स्टिट्युशन ज्या असेट्स अँड लायबलिटीचं रिव्हॅल्युएशन होतं त्या एंट्रीमध्ये आपल्याला प्रॉफिट होईल लॉस होईल तर तो प्रॉफिट किंवा लॉस इथे ट्रान्सफर केला जातो ठीक आहे म्हणजेच आपला रिकॉन्स्टिट्युशनचं प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बनवतो ठीक आहे आणि रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये सुद्धा ते बनवलं जातं ज्यावेळेस एखादा पार्टनर रिटायर होतं आणि त्याची आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट दाखवतोय किंवा अकाउंटिंग प्रोसिजर याची दाखवतं हो तर त्यावेळेस सुद्धा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर केलं जातं रिटायरमेंट प्रोसेसमध्ये आपल्याला जो प्रॉफिट झाला तो आणि लॉस झाला तो सुद्धा इथे ट्रान्सफर केला जातो मग आता प्रॉफिट झाला तर डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस त्यामुळे जर एक्सपेन्सेस झाले असतील लॉसेस झाले असतील तर या अकाउंटच्या डेबिटला येणार ठीक आहे आणि क्रेडिट इनकम अँड गेन यानुसार जर इन्कम असेल गेन असेल तर क्रेडिटला दाखवणार ठीक आहे आता इथे डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट असेटची व्हॅल्यू कमी झाली असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपला काय लॉस आहे फर्निचर आपलं बारा हजार आपण दाखवलेलं होतं आता त्याचं व्हॅल्युएशन दहाच हजार झालेलं आहे ठीक आहे म्हणजे आपल्या असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपला लॉस आहे अँड लॉस शूड बी डेबिट आहे ठीक आहे मग कोणत्या अकाउंटला डेबिट होणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला ठीक आहे देन हा लॉस काय होणार डेबिट होणार ऑप्शन काय दिले तुम्हाला डेबिट क्रेडिटेड ऍडेड इक्वल ठीक आहे देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा लॉस काय होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला चार्ज होणार ओके त्यानंतर नेक्स्ट द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश अकाउंट इफ इट इज नॉट पेड बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट ठीक आहे रिटायर्ड पार्टनरचं जे कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स असतं तर ते त्याला पेड करावं लागतं ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट ठीक आहे जर समजा ते पैसे त्याच्या कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स बिझनेसमधून पेड केलेलं नाही फर्म फर्मने पेड केलेलं नाही तर ते ट्रान्सफर होतं कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होतं तर ते त्याच्या लोन अकाउंटला जर पैसे त्याला पार्टनर्सला अमाऊंट ड्यू आहे पार्टनरला ज्या वेळेस तो रिटायर होतोय तर त्यांनी आणलेला कॅपिटल आणि त्याच्या अकाउंटला जे सरप्लस ॲड झालेले आहेत प्रॉफिट ॲड झालेले आहेत एवढं करून त्याचा जो कॅपिटल फंड तयार झालेला आहे किंवा त्याचं कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स आहे तर ते सगळं त्याला पेड करावं लागतं त्याचं जर फेवरेबल बॅलन्स असेल तर त्याला ते पेड करावं लागेल मग आता ते जर पेड करायचं असेल तर मग इफ इन केस जर समजा पार्टनरशिप फॉर्ममध्ये ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट ते पेड केलं नाही तर, तर ते नंतर पेड करावं लागेल ठीक आहे त्यामुळे ते त्याचं लोन दाखवलं जातं ठीक आहे मग त्या पार्टनरचं कारण तो भागीदार आता राहिला नाही त्यामुळे त्याचं कॅपिटल अकाउंट तर राहणार नाही मग त्याचं लोन म्हणून दाखवावं लागेल ठीक आहे देन हे अकाउंट हे बॅलन्स कुठे ट्रान्सफर होणार त्याच्या लोन अकाऊंटला ट्रान्सफर होणार ठीक आहे देन आन्सर इज लोन त्यानंतर नेक्स्ट गेन रेशो इज इक्वल टू आता इथे असा प्रश्न पाहिजे गेन रेशो इज इक्वल टू डॅश रेशो लेस ओल्ड रेशो ठीक आहे प्रिंट मिस्टेक आहे या क्वेश्चनमध्ये एवढा डबल प्रिंट झालेला आहे हा प्रश्न ठीक आहे हे डबल प्रिंट आहे आणि ते इज इक्वल टू सायन सायन्ससुद्धा राहिले ठीक आहे आता क्वेश्चन रेक्टिफाईड क्वेश्चन काय झालं गेन रेशो इज इक्वल टू डॅश रेशो लेस ओल्ड रेशो ठीक आहे म्हणजे गेन रेशोचं सूत्र तुम्हाला विचारलं गेन रेशो, रेशो आपण कसा कॅल्क्युलेट करणार गेन रेशो आता लास्ट टॉपिकमध्येच आपण बघितलं बघा गे गेन रेशोचं सूत्र काय न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो ठीक आहे ऑप्शन बघा तुम्हाला काय दिलं आहे न्यू इक्वल कॅपिटल सॅक्रिफाईस ठीक आहे देन ए इज अ करेक्ट आन्सर गेन रेशोचं सूत्र काय न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो न्यू रेशो लेस ओल्ड रेशो त्यानंतर नेक्स्ट न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस डॅश रेशो आता इथे बघा आपण गेन रेशो काढलेला आहे गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो ठीक आहे मग आता आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे मग आपण इथे घेतलं न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस गेन रेशो येईल ठीक आहे मग हेच सूत्र फक्त फिरवून विचारले मग ओल्ड रेशोमध्ये आपल्याला हा रेशो प्लस करावा लागेल तेव्हा ही अमाऊंट येईल ठीक आहे म्हणजेच न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस गेन रेशो ओके गे? देन ए इज अ करेक्ट आन्सर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आपटे भाटे अँड चितळे आर शेअरिंग वन हाफ थ्री टेन्थ अँड वन हाफ इफ आपटे रिटायर न्यू रेशो विल बी आपटे भाटे आणि चितळे तिघांचे रेशो दिलेले आहेत ठीक आहे आता आपटे रिटायर झाला ठीक आहे मग त्यांचा न्यू रेशो काय असणार आता आपटे रिटायर झाला आपटेचा शेअर बघा किती आपटेचा शेअर किती आपटेचा शेअर आहे वन हाफ मग आता कधी कधी काय केलं जातं नवीन पार्टनर ज्या वेळेस रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये एक पार्टनर रिटायर होतो आणि त्याच्यानंतर जे रिमेनिंग पार्टनर आहेत तर त्यांचा जो रेशो आहे तो रेशो कॅरी केला जातो ऍज इट इज ते पुढे कंटिन्यू करतात फक्त ते नंतर दोघांमध्ये असणार आहे ठीक आहे आधी तिघांमध्ये असणार आहे मग फक्त याचा शेअर काय केला जातो याचा शेअर मायनस केला जातो प्रॉफिट शेअरिंग रेशोमधून आणि बाकीचा हा यांचा शेअर झाला ठीक आहे मग तसं आपल्याला न्यू शेअर विचारला आहे आता भाटे आणि चितळेचा ठीक आहे तर आता इथे बघा तुम्हाला शेअर बघा आपटेचा वन हाफ भाटेचा व थ्री टेन दिला आणि याचा वन फिफ दिला ठीक आहे मग आता आपल्याला हा शेअर प्रपोर्शनमध्ये लिहिता येणार ना नाही ठीक ना आहे हे फ्रॅक्शनमध्ये शेअर दाखवला आहे तुम्हाला पण आपल्याला प्रपोर्शनमध्ये लिहायचा असेल तर था सगळ्यांचा बेस सेम लागेल ठीक आहे पण आता इथे बेस सेम नाही मग आपण काय करू आधी त्यांचा बेस सेम करा आणि प्रपोर्शनमध्ये हा रेशो लिहा ठीक आहे जेव्हा तुम्ही हा रेशो प्रपोर्शनमध्ये लिहाल तुम्हाला त्याचं उत्तर लगेच सापडेल ठीक आहे आता इथे बघा आपटे भाटे चितळे ठीक आहे रेशो त्यांचा किती सांगितला रेशो सांगितला आहे वन हाफ थ्री टेन्थ आणि चितळेचा किती सांगितला आहे वन फिफ्थ ठीक आहे आता यातला हा रिटायर होतोय मग आधी आपल्याला काय करायचं आधी आपल्याला हा प्रपोर्शनमध्ये रेशिव्यायचा त्यामुळे प्रत्येकाचा आपल्याला बेस सेम करायचा आता जी मोठी संख्या आहे त्याच्या बेस घ्या थ्री टेन्थ घ्या ठीक आहे मग आता याला पण टेन्थ करा आणि याला पण टेन्थ करा ठीक आहे मग आता जर समजा दोनला आपल्याला दहा करायचं तर कितीने गुणाकार करावा लागेल आपल्याला पाच गुणाकार करावा लागेल मग काय करायचं वरच्या आणि खालच्या दोन्ही संख्यांना पाच गुणाकार करायचा ठीक आहे मग पाच निगुणाकार करा दोन्ही संख्यांना पाच एक पाच पाच जुने दहा ठीक आहे आपटेचा किती आला फाईव्ह टेन्थ ठीक आहे भाटेचा किती आहे थ्री टेन्थ आणि चितळेचा किती आहे चितळेचा बघा वन फिफ्थ आता याला आपल्याला दहा करायचं आहे ठीक आहे मग गुन्हेले दोन करावा लागेल ठीक आहे बे के बे भागिले पाच जुने दहा मग आता शेअर बघा किती आला फाय टू थ्री एस टू ठीक आहे पाच आणि तीन आठ आठवण दोन दहा म्हणजेच हा रेशो आला आपला प्रपोर्शन मधला रेशो ठीक आहे मग पाच असतीनाच दोन आता यातला रिटायर कोण झाला बघा रिटायर झाला आपटे ठीक आहे आपटेचा शेअर मायनस करा आपटेचा शेअर कोणता आहे हा शेअर आहे आपटेचा फाईव्ह टेन्थ ठीक आहे मग मा हा मायनस होईल मग मा फाईव्ह टेन्थ गेला याच्यातून मग आपण हा कॅन्सल केला उरले किती के थी? थ्री इज टू टू ठीक आहे मग आता इथे तुम्हाला काय विचारलंय न्यू रेशो ठीक है कंटिन्यूइंग जे पार्टनर आहे जे पार्टनर आता रिमेनिंग पार्टनर आहे ठीक आहे आपटे भाटे चितळेपैकी आप आपटे गेला रिटायर झाला ठीक आहे मग आता बाकीचे जे दोन राहले भाटे आणि चितळे त्यांचा न्यू रेशो विचारला ठीक आहे मग आपण त्यांचा प्रपोर्शनमधला रेशो कॅल्क्युलेट केला प्रपोर्शनमधला रेशो आला फाय टू फा थ्री इज टू टू ठीक आहे आपटे रिटायर झाला मग त्याचा शेअर आपण कॅन्सल केला बाकी राय राहिला किती थ्री टू टू मग हा झाला यांचा नवीन रेशो ओके मग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आला थ्री टू ठीक आहे कधी कधी आपल्याला सांगितलं जातं की एचा किती शेअर बी ने घेतला आणि किती शेअर सीने घेतला ठीक आहे हे तुम्हाला दिलं जातं माहिती दिली जाते पण कधी जर समजा तुम्हाला ती माहिती दिलेली नसेल तर आपल्याला काय करावं लागतं जो त्यांचा जुना शेअर आहे तोच फक्त कंटिन्यू करावा लागतो आता आधी तिकांमध्ये होता आपण जो रिटायर झाला त्याचा फक्त शेअर कॅन्सल करायचा रिमेनिंग शेअर हा न्यू शेअर असतो पार्टनर पार्टनरचा किंवा रिमेनिंग पार्टनरचा देन आन्सर काय आला थ्री टू टू त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राईट द वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सब्स्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फर्स्ट दिलं क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आता रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये रिटायरमेंट प्रोसेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करतो ठीक आहे जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार करतो आणि प्रॉफिट अँड लॉसचं क्रेडिट बॅलन्स म्हणजे आपण काय म्हणतो प्रॉफिट ठीक आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच हे कशासाठी ओपन केलेलं आपण रिव्हॅल्युएशनसाठी असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करण्यासाठी ओपन केलेलं अकाउंट ठीक आहे मग आता याचं क्रेडिट बॅलन्स म्हणजे हे झालं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे ठीक आहे क्रेडिटची टोटल जास्त म्हणजे बॅलन्स डेबिटला येणारं डेबिटला येणारं बॅलन्स हे प्रॉफिटचं असतं ठीक आहे यालाच काय म्हणतात रिव्हॅल्युएशन प्रोसेसचं प्रॉफिट ठीक आहे मग याला नाव द्यायचं प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन त्यानंतर नेक्स्ट द रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर आर बेनिफिटेड ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर आता इथे काय सांगितलं द रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर आर बेनिफिटेड ठीक आहे ज्या रेशोमध्ये कंटिन्यूइंग पार्टनरला बेनिफिट मिळतो म्हणजेच त्यांचा शेअर वाढतो ठीक आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये म्हणजेच एखादा पार्टनर रिटायरमेंट झाल्यामुळे जर समजा पार्टनरचा शेअर वाढला तर याला म्हणतात गेनिंग रेशो याला काय म्हणतात गेन रेशो आता इथे बघा आपण ए बी सीचं उदाहरण बघितलं आता जर समजा ए रिटायर झाला म्हणून बीचा आता शेअर काय झाला आधी त्यांना किती दहा रुपयातले तीन रुपये मिळत होते ठीक आहे आता बीला बघा दहा रुपयातले आधी तीन रुपये मिळत होते आता त्याला पाच रुपयातले तीन रुपये मिळणार ठीक आहे म्हणजे आधी दहा पैकी तीन मिळत होते आता पाच पैकी तीन मिळणार आहेत म्हणजे शेअर वाढला का नाही ठीक आहे आता बीला सुद्धा आधी दहा पैकी दोन मिळत होते आता पाच पैकी दोन मिळणार आहे त्याला म्हणजे त्याचा सुद्धा शेअर वाढलेला ठीक आहे त्यामुळे रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनरमध्ये जर समजा एखादा पार्टनर रिटायर झाला किंवा त्याची डेथ झाली तर बाकीच्या दोन पार्टनरचा शेअर वाढत असतो ठीक आहे आणि त्या वाढणाऱ्या शेअरलाच म्हणतात गेन रेशो यालाच गेन रेशो म्हणतात किंवा याला बेनिफिट रेशो सुद्धा म्हणतात ठीक आहे गेन किंवा बेनिफिट आणि सॅक्रिफाईस रेशो हा नॉर्मली ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनरमध्ये होतो ठीक आहे ज्यावेळेस एखादा पार्टनर वाढतो त्यावेळेस जुन्या पार्टनरला त्यांचा शेअर काढून द्यावा लागतो मग त्याला त्यांना सॅक्रिफाईस करावं लागतं ठीक आहे गेन किंवा बेनिफिट रेशो हा रिटायरमेंट ऑफ पार्टनर किंवा डेथ ऑफ पार्टनरमध्ये कॅल्क्युलेट केला जातो कारण एखादा पार्टनर जर रिटायर झाला किंवा त्या दि त्याची डेथ झाली तर बाकीच्या दोघांना त्याचा शेअर डिवाईड होतो का नाही ठीक आहे बाकीच्या दोघांना त्याचा शेअर मिळत असो द रेशो इन विच द कंटिन्युईंग पार्टनर आर बेनिफिटेड ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर त्या रेशोला म्हणतात गेन रेशो ठीक आहे नेक्स्ट डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट ठीक आहे आता इथं तुम्हाला काय विचारलं क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ठीक आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटलाच दुसरं नाव रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे ठीक आहे आता इथे तुम्हाला काय विचारलं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचं क्रेडिट बॅलन्स विचारलं होतं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स विचारलं ठीक आहे क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट डेबिट बॅलन्स म्हणजे काय येईल लॉस येईल ठीक आहे मग याला नाव द्या लॉस ऑन रिव्हॅल्युएशन नेक्स्ट द रेशो विच इज ऑप्टेन बाय डिडक्टिंग ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो ठीक आहे ओल्ड रेशोमधून आपण न्यू रेशो मायनस केला न्यू रेशोमधून आपण ओल्ड रेशो मायनस केला म्हणजेच हा आला बेनिफिट रेशो आपला ठीक आहे मग यालाच काय म्हणायचं याला नाव द्यायचं गेन रेशो द रेशो विच इज ऑप्टेन बाय डिडक्टिंग ओल्ड ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो ठीक आहे वरती तुम्हाला गेन रेशोचं सूत्र दिलं होतं बघा ठीक आहे गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो ठीक आहे न्यू मा रेशो मायनस ओल्ड रेशो न्यू रेशोमधून आपण काय मायनस केला ओल्ड रेशो मायनस केला ठीक आहे इथं काय विचारलं ओल्ड रेशो आपण मायनस केला बघा ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो ठीक आहे ओल्ड रेशो मायनस केला फ्रॉम न्यू रेशो ठीक आहे मग या रेशोला काय म्हणतात या रेशोला म्हणतात गेन रेशो देन आन्सर इज गेन रेशो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन अर्न बाय द फॉर्म ओवर अ नंबर ऑफ इयर्स ठीक आहे म्हणजेच मनी व्हॅल्यू कशाची मनी व्हॅल्यू बिझनेस रेप्युटेशन अर्न बाय द फॉर्म ठीक आहे म्हणजेच वर्षानुवर्षे फॉर्मनी जी रेप्युटेशन अर्न केलेली आहे किंवा ख्याती मिळवलेली आहे ठीक आहे म्हणजेच वर्षानुवर्षे जो बिझनेस चालू आहे हो आपला जो आपली जी पार्टनरशिप फॉर्म आहे तर या पार्टनरशिप फॉर्ममध्ये आपण वर्षानुवर्षे बिझनेस करून जी रेप्युटेशन मिळवलेली आहे किंवा जी ख्याती कमावलेली आहे तर त्याची मॉनिटरी व्हॅल्यू किंवा त्याची मनी व्हॅल्यू म्हणजे काय त्याच्या मनी व्हॅल्यूला म्हणतात गुडविल ओके देन आन्सर इज गुडविल गुडविल इज अ मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन ठीक है गुडविल इज अ मॉनिटरी व्हॅल्यू किंवा मनी व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन ऑफ बिझनेस ने किंवा पार्टनरशिप ने वर्षानुवर्ष बिझनेस करून जी रेप्युटेशन अर्न केलेली आहे किंवा जी ख्याती मिळवलेली तर त्या ख्यातीची ज्या वेळेस पैशामध्ये किंमत आणली जाते मग त्याची मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजेच काय असते गुडविल असते ठीक है मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेपुटेशन अर्न बाय द फॉर्म ओवर अ नंबर ऑफ इयर आन्सर इज गुडविल नेक्स्ट पार्टनर्स अकाउंट वेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर ज्या वेळेस आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे काय की जे आपणची प्रोसेस करतोय तर त्या मध्ये आपला जो प्रॉफिट होतोय फॉर्म फॉर्मचा जो प्रॉफिट होतोय लॉस होतोय तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी जे अकाउंट केलं तयार केलं जातं याला रिवॅल्युएशन अकाउंट म्हणतात ठीक आहे म्हणजे आपण असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केल्यामुळे जो प्रॉफिट झाला लॉस झाला तर तो ट्रान्सफर केला जातो पार्टनर्स अकाउंटला ठीक आहे पार्टनरचं अकाउंट कोणता असतं पार्टनरचं असतं कॅपिटल अकाउंट ठीक आहे आणि जर कॅपिटल जर फिक्स असेल तर त्या ठिकाणी करंट अकाउंट ओपन केलं जातं ठीक आहे म्हणजेच रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर होतो पार्टनरच्या अकाउंटला जर तिथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फ्लक्च्युएटिंग असेल किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होता आणि जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर तिथं करंट अकाउंट प्रिपेअर केलेला असतं आणि हा हा प्रॉफिट किंवा लॉस मग त्या ठिकाणी करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जातो देन आन्सर इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑर करंट अकाउंट मग त्या ठिकाणी हा प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर होणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझल्ट ठीक आहे फर्स्ट दिलं गेन रेशो मीन्स न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो आत्ताच आपण च्या दोन प्रश्नामध्ये गेन रेशोचं सूत्र आपण डिस्कस केलेलं आहे गेन रेशोचं सूत्र आहे न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो देन हे स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट रिटायरिंग पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज रिटायरमेंट विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ठीक आहे रिटायरिंग पार्टनरचा शेअर कशामधला प्रॉफिटमधला अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट ठीक आहे ज्या वेळेस एखादा पार्टनर रिटायर होतो आता जर समजा ए बी सी तिघ पार्टनर आहे याच्यामधला सी हा रिटायर होते ठीक आहे आता जर समजा फर्स्ट एप्रिलला आपलं इयर स्टार्ट होतंय आणि क्लोज कधी होत आहे थर्टी फर्स्ट मार्चला फर्स्ट जूनला सी रिटायर झाला ठीक आहे आता इयर आपलं क्लोज तर होणार आहे थर्टी फर्स्ट मार्चला म्हणजे आपण फायनान्शियल स्टेटमेंट आपण कधी बनवणार आहे एकतीस मार्चला म्हणजे आपला सगळा प्रॉफिट फाइंड आउट करणार आपण एकतीस मार्चला आणि या ठिकाणी एक जूनला सी रिटायर होत सी जर एक जूनला रिटायर होतंय तर त्याला एक जूनपर्यंतचाच प्रॉफिट मिळणार एक जून नंतरचा प्रॉफिट त्याला मिळणार नाही कारण एक जून नंतर तो या पार्टनरशिप फॉर्मचा पार्टनर राहणार नाही किंवा भागीदार राहणार नाही तो भागीदार कधी आहे एक जूनच्या आधी भागीदार आहे या पार्टनरशिप फॉर्मचा त्यामुळे एक जूनच्या आधी त्याच्या रिटायरमेंटच्या डेटच्या आधीचा जो जो प्रॉफिट आहे तर त्या सगळ्या प्रॉफिटमध्ये सीला वाटा मिळण्याचा अधिकार आहे ठीक आहे त्याच्यामुळे एक जूनपर्यंत जो फॉर्मचा रेव्हेन्यू प्रॉफिट असेल आणि त्याच्याबरोबरच फॉर्मच्या आत्तापर्यंतचे जे अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट ठीक आहे अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे संचय प्रॉफिट तुम्ही बॅलन्स शीटला बघितलेलं आहे रिझर्व फंड कॅपिटल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स तिथे दाखवलं जातं ठीक आहे मग हे सगळे काय हे सगळे पॉईंट्स प्रॉफिट प्रॉफिटमध्ये येतात अक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे संचय प्रॉफिट म्हणजे फॉर्मने आत्तापर्यंत जो नफा कमवलेला आहे तर तो नफा ठीक आहे आणि त्या सगळ्या नफ्यामध्ये सी ला वाटा मिळण्याचा अधिकार आहे किंवा सी ला मिळवता येतो टू द डेट ऑफ रिटायरमेंट ठीक आहे रिटायरमेंटच्या डेटपर्यंत फॉर्मला जे जे काही प्रॉफिट झालेले आहेत तर त्या सगळ्या प्रॉफिटमध्ये शेअर मिळवण्याचा अधिकार कोणाला आहे ला आहे ठीक आहे रिटायरमेंटच्या नंतर तो शेअर मागू शकत नाही पण आधीचा शेअर त्याला मिळाला पाहिजे ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट अकाउंट क्लोज करताना किंवा रिटायरमेंटची प्रो अकाउंटिंग प्रोसिजर करताना सगळे अक्युम्युलेटेड प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्या जातील लॉस डिस्ट्रीब्यूट केल्या जातील याचं कॅपिटल बॅलन्स काढलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर फर्मचा रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो एक जूनपर्यंत फर्मचा प्रॉफिट कॅल्क्युलेट होईल ठीक आहे मग आता ह्याचा जो प्रॉफिटचा शेअर आहे सीचा प्रॉफिटचा शेअर आहे तो कुठे ट्रान्सफर केला जाईल टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ठीके आता अकाउंट तर इयर तर क्लोज होणार एकतीस मार्चला आपण मध्येच प्रॉफिट कॅल्क्युलेट केला ठीक आहे मग हा जो प्रॉफिट सीला शेअर दिलेला या प्रॉफिट मधला कोणत्या अकाउंटला डेबिट केला जाईल प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला इथे डेबिट केला जाईल ठीक आहे मग या मध्ये आता अक्युम्युलेटेड प्रॉफिट तर तुम्हाला अमाऊंट माहिती आहे त्यात डिस्ट्रीब्युट होतील ठीक आहे मग करंट इयरचा प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट होणार कारण वर्ष तर संपलं नाही एक जूनला सी रिटायर झालं ठीक आहे मग त्यामुळे काय केलं जातं एक एप्रिल ते एक जूनपर्यंत प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातं ॲव्हरेज बेसिसवर ठीक आहे मग लास्ट इयरचा जो प्रॉफिट आहे त्याच्या बेसिसवर ॲवरेज बेसिसने हा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो ठीक आहे ॲव्हरेज प्रॉफिट लास्ट इयरच्या ॲव्हरेज प्रॉफिटवरून हा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्यानंतर तो त्यातला शेअर सीला दिला जातो ठीक आहे मग त्यातला शेअर सीला दिला जातो मग ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून दाखवला जात नाही तेच प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवला जातो म्हणजेच रिटायरिंग पार्टनरचा शेअर कशामधला प्रॉफिट मधला आधी आपण बॅलन्स शीटला दिलेले ते अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट असतात त्याची कन्फर्म आपल्याला अमाऊंट माहिती पण जो करंट इयरचा प्रॉफिट आहे तो आपल्याला कन्फर्म माहिती नाही कारण करंट इयर अजून संपलेलं नाही ठीक आहे त्यामुळे का काय केलं जातं एक एप्रिल ते एक जून पर्यंतचाच प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो सहा महिन्याचा ठीक आहे मग तो कोणत्या बेसिसवर कॅल्क्युलेट केला जाईल तो ॲव्हरेज बेसिसवर कॅल्क्युलेट केला जाईल कारण बुक्स अजून क्लोज झाले नाही ठीक आहे अकाउंटिंग इयर संपलेलं नाही त्यामुळे बुक्स क्लोज झालेले नाही त्याच्यामुळे तो प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो लास्ट इयरच्या ॲव्हरेजवरून या वर्षी प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जा जातो आणि मग त्यामुळे ते कुठे दाखवलं जातं ते अकाउंट काय दाखवलं जातं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणून दाखवला जातो ठीक आहे मग प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा कोणाला रिटायरिंग पार्टनरला ठीक आहे मग रिटायरिंग पार्टनर अकाउंट काय होईल क्रेडिट होईल ठीक आहे रिटायरिंग पार्टनर म्हणजे सी अकाउंट काय होईल सीचा अकाउंट क्रेडिट होईल ठीक आहे कारण आपण कॅपिटलला प्रॉफिट कुठे ट्रांसफर करतो पार्टनरच्या क्रेडिटला मग डेबिट कोणतं अकाउंट होणार डेबिट होणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट मग एंट्री काय होणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट येता येईल म्हणजेच या ठिकाणी एंट्री काय विचारली तुम्हाला कोणता अकाउंट डेबिट होणार रिटायरिंग पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट टू हिज रिटायरमेंट विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे स्टेटमेंट बरोबर त्यानंतर नेक्स्ट अन रिटायरमेंट ऑफ पार्टनर सॅक्रिफाईस रेशो इज कन्सिडर रिटायरमेंट ऑफ पार्टनर एखादा पार्टनर आता समजा ए बी सी तीन पार्टनर आहे ठीक आहे सी रिटायर झाला मग पार्टनर कोण राहिले ए आणि बी दोघच पार्टनर राहिले ठीक आहे जो काही फॉर्मचा प्रॉफिट होईल ए आणि बी डिस्ट्रीब्यूट करणार म्हणजे सीचा शेअर सुद्धा ह्या दोघांमध्ये सीचा शेअर सुद्धा ह्या दोघांमध्ये वाटला जातो ठीक आहे म्हणजेच ह्यांचा शेअर वाढत असतो त्याच्यामुळे आपण रिटायरमेंट आणि डेथमध्ये आपण गेनिंग रेशो कॅल्क्युलेट के करतो आणि सॅक्रिफाईस रेशो हा नॉर्मली ॲडमिशन ऑफ ए पार्टनर या टॉपिकमध्ये कॅल्क्युलेट केला जातो किंवा ॲडमिशन ऑफ पार्टनर्स झाल्यानंतर पार्टनर नवीन पार्टनर फॉर्ममध्ये ऍडमिट झाल्यानंतर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट होतो त्यामुळे रिटायरमेंटमध्ये आपण गेनिंग रेशो कन्सिडर करत असतो त्याने हे स्टेटमेंट फॉल्स आहे त्यानंतर रिटायरिंग पार्टनर इज कॉल्ड अँड आउट पार्टनर रिटायरिंग पार्टनर म्हणजे जो पार्टनर आत्ताच उदाहरण तुम्हाला दिलं ए बी सी तीन पार्टनर आहे सी रिटायर होतोय म्हणजे तो फॉर्म सोडून जातो तो त्याच्या एजमुळे रिटायर होऊ शकतो किंवा त्याला दुसरीकडे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल तरी तो रिटायर होऊ शकतो किंवा त्याला असं वाटलं की दुसऱ्या दुसऱ्या पार्टनरशिपमध्ये मी जॉईन व्हावं किंवा एकट्याने बिझनेस करावा तर या कोणत्याही रिझनमध्ये तो तो फॉर्म सोडून जातो ठीक आहे कोणत्याही रिझनमुळे तो फॉर्म सोडून जातोय म्हणजे सी हा कोण आहे आउट पार्टनर ठीक आहे तो जातोय मधून आणि ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये नवीन पार्टनर एंटर होतो ठीक आहे मग या ठिकाणी नवीन पार्टनर ॲडमिट होणार तो कोण आहे इनकमिंग पार्टनर आणि जो पार्टनर पार्टनरशिप फॉर्म मधून आउट आहे तर तो कोणता झाला आउटगोईंग पार्टनर रिटायरिंग पार्टनर इज कॉल्ड अँड आउटगोईंग पार्टनर हे स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट ऑन रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर रिमेनिंग पार्टनर विल शेअर द गुड विल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो आता रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये गुडविल काय केली जाते गुडविल रेज केली जाते ऑल पार्टनर्सला ठीक आहे आणि ती त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने केली जाते रेज आणि ज्या वेळेस गुडविल रिटर्न ऑफ केली जाते तर ती फक्त रिमेनिंग पार्टनर्सला रिट रिटर्न ऑफ केली जाते आणि त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोने ती रिटर्न ऑफ केली जाते ठीक आहे मग आता इथे काय सांगितलं रिमेनिंग पार्टनर्स विल शेअर गुडविल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो ठीक आहे तर त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ती रिटर्न ऑफ केली जाते ओके देन हे स्टेटमेंट रॉंग आहे त्यानंतर रिटायरिंग पार्टनर इज नॉट एन्टायटल टू शेअर इन जनरल रिझर्व अँड अक्युमिलेटेड प्रॉफिट ठीक आहे रिटायरिंग पार्टनरला जनरल रिझर्व आणि अक्युमिलेटेड प्रॉफिटमध्ये शेअर मिळत नाही असं सांगितलं हे स्टेटमेंट रॉंग आहे कारण रिटायरिंग पार्टनर म्हणजे कोण जो पार्टनर ए बी सी तिघं पार्टनर आहेत आता जर समजा आत्ताच मी तुम्हाला डेट सांगितली फर्स्ट एप्रिल ला इयर स्टार्ट होतं आहे एकतीस मार्चला क्लोज होत आहे आणि फर्स्ट जूनला सी रिटायर झालेला ठीक आहे मग आता या डेटपर्यंत जेवढे फॉर्मचे प्रॉफिट्स असतील तर ते सगळे मिळण्याचा अधिकार सीला आहे आणि या डेट नंतरच्या प्रॉफिटमध्ये तो शेअर मिळवू शकत नाही पण या डेटच्या पूर्वीचे जे प्रॉफिट आहेत ते सगळे सीला मिळण्याचा अधिकार आहेत त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशेनुसार ठीक आहे मग आता इथे काय सांगितलंय जनरल रिझर्व आणि अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजेच काय प्रॉफिटमधली अमाऊंट आपण वेगळी रिझर्व ठेवलेली आहे त्यालाच काय म्हणतात जनरल रिझर्व ठीक आहे म्हणजे जनरल रिझर्व एक प्रकारचा प्रॉफिटच आहे फॉर्मचा प्रॉफिट आहे आणि अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे जो प्रॉफिट पार्टनर्समध्ये डिवाईड केलेला नाही संचय झालेला आहे किंवा बॅलन्स शीटला आपण तसाच दाखवले ते अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट ठीक आहे मग या दोन्हीवर सुद्धा रिटायरिंग पार्टनरचा अधिकार असतो कारण ते अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट त्या डेटपर्यंत ते अचीव्ह केलेले या डेट नंतरचे प्रॉफिट त्याला मिळणार नाहीत पण या डेट पूर्वीचे सगळे प्रॉफिट त्याला मिळणार ठीक आहे देन हे स्टेटमेंट रॉंग आहे त्यानंतर नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स अँड रिराईट द फॉलोईंग सेंटेन्स न्यू रेशो लेस ओल्ड रेशो इज इक्वल टू गेन रेशो न्यू रेशो लेस ओल्ड रेशो म्हणजेच गेन रेशो आपल्याला गेन रेशोचं सूत्र विचारलंय गेन रेशो आपण कसा काढणार न्यू रेशो मधून ओल्ड रेशो मायनस करणार ठीक आहे देन न्यू रेशो लेस ओल्ड रेशो इज इक्वल टू गेन रेशो नेक्स्ट रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ गुडविल इज डॅश टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ गुडविल इज डेबिटेड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिकमध्ये गुडविलची ट्रीटमेंट कशी केली जाते गुडविल आधी रेज केली जाते रेज केली जाते म्हणजेच ती गुडविल तीन पार्टनर्समध्ये शेअर केली जाते थे, ठीक आहे उदाहरणार्थ तीस हजार गुडविल आहे तिघांचा शेअर इक्वल आहे तर दहा दहा हजार तिघांना रेज केली जाते म्हणजेच तिघांच्या अकाउंटला क्रेडिट केली जाते गुडविल ठीक आहे म्हणजे आपण तिघां तीन तीन पार्टनरमध्ये गुडविल ही असे डिस्ट्रीब्यूट केली ठीक आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ही गुडविल रिटर्न ऑफ केली जाते त्यावेळेस सीचा शेअर जो गुडविलचा शेअर आहे तर तो या दोघांच्या अकाउंटला डेबिट केला जातो रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज डेबिटेड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ठीक आहे म्हणजेच गुडविल ज्यावेळेस रिटर्न ऑफ केली जाते त्यावेळेस ती रिमेनिंग पार्टनर्सच्या अकाउंटला डेबिट केली जाते देन रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ गुडविल इज डेबिटेड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्यानंतर नेक्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज डॅश अकाउंट ठीक आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट मग यालाच म्हणतात प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट त्यानंतर आहे अन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट अ करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॅश अकाउंट रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये आपल्याला सगळे अकाउंट क्लोज करायचे असतात त्याच्यामुळे आधी करंट अकाउंट क्लोज केलं जाईल इफ इन केस तिथे करंट अकाउंट जर मेंटेन केलेलं आहे तर आधी करंट अकाउंट क्लोज केलं जातं आणि त्याचं बॅलन्स ट्रान्सफर केलं जातं कॅपिटल अकाउंटला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलं जाता नंतर हे सुद्धा अकाउंट क्लोज केलं जाईल ओके ऑन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट अ करंट अकाउंट ऑफ अ पार्टनर इज ट्रान्सफर्ड टू हिज कॅपिटल अकाउंट नेक्स्ट अ प्रपोर्शन इन विच द कंटिन्युइंग पार्टनर गेट द शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर इज नोन ॲज डॅश रेशो ए बी सी तीन पार्टनर सी रिटायर झाला ठीक आहे सीचा शेअर डिस्ट्रीब्यूट कोणामध्ये होईल नंतर ए आणि बी मध्ये डिस्ट्रीब्युट होईल ठीक आहे आता जर समजा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे वन इज टू टू इज टू थ्री ठीक आहे त्याच्यानंतर हा जो शेअर आहे ज्यावेळेस सी रिटायर होईल सीचा शेअर ह्या दोघांना वाटला जाईल या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार मग यांचा शेअर जो वाढणार आहे ठीक आहे आधी तीन पार्टनर होते आता दोघंच राहणार आहेत ठीक आहे त्यामुळे ए आणि बीचा जो शेअर वाढतो याला म्हणतात गेन रेशो नवीन पार्टनर जर पार्टनरशिप फॉर्ममध्ये एंटर झाला आणि त्याच्यामुळे जर पार्टनर्सचा रेशो कमी झाला तर याला म्हणतात सॅक्रिफाईस रेशो आणि ज्यावेळेस पार्ट एखादा पार्टनर पार्टनरशिपमधून गेलेला आउट झाला ठीक आहे मग त्याची डेथ झाली असेल किंवा तो रिटायर झालेला असेल तर त्या केसमध्ये पार्टनरचा जो शेअर वाढतो त्याला काय म्हणतात गेन रेशो म्हणतात ठीक आहे कमी होणारा शेअर म्हणजे सॅक्रिफाईस रेशो आणि वाढणारा शेअर म्हणजे गेन रेशो ठीक आहे क्वेश्चन काय विचारला अ प्रपोर्शन इन विच द कंटिन्युइंग पार्टनर गेट द शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर इज नोन ॲज गेन रेशो तर हे झाले ट्वेल्थ कॉमर्स मधील चौथ्या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा टॉपिक आपण आज डिस्कस केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू